नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी महाराष्ट्रानं गेल्या पन्नास वर्षातलं एक अभूतपूर्व असं सत्तानाट्य पाहिलं या सत्तानाट्यामध्ये कधी नव्हे ते तब्बल नऊ मंत्र्यांनी आपल्या सरकारच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला आणि त्यांनी गुवाहाटी गाठलं या बंडाच्या सगळ्या एकूणच प्रोसेसमध्ये जे मंत्री होते ते नऊ शिलेदार त्या नऊ मंत्र्यांपैकी एक शिलेदार आज आपल्यासोबत आहेत उदय सामंत जे अतिशय जवळचे होते मातोश्रीच्या पण त्यांनी तो निर्णय घेतला का तो निर्णय घेतला आज सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या मनात जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आज आपण त्यांना विचारणार आहोत आपल्यासोबत उदय सामंत आहेत उदयजी पहिला प्रश्न हा आहे आज गुरुपौर्णिमा आहे उदय सामंत यांचे गुरु तेच आहेत की गुरु बदलले गुरु, गुरु कोण आहेत मला असं वाटतं की गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा कार्यक्रम होतो आहे हा माझ्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा आहे कारण माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात आणि माझ्या सगळ्याच कारकिर्दीची सुरुवात माझ्या आईवडिलांना गुरु डोळ्यासमोर ठेवून मी केलेली होती आणि म्हणून माझा प्रवास जर बघितला तर मी निवडणूक लढत असताना दोन हजार चारला पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमधनं लढलेली होती त्याच्यामुळं गुरु बदलण्याचा काही प्रश्न येत नाही राजकारणामध्ये मला ज्यांनी राजकारणात आणलं ते शरद पवार साहेब देखील माझे गुरु आहेत ज्यांनी मला कॅबिनेट मंत्री बनवलं ते उद्धव साहेब देखील गुरु आहेत परंतु ज्यांना गुरु मानून मी राजकारणाची सुरुवात केली ते माझे आईवडील आहेत आणि म्हणून त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आजचा कार्यक्रम होतो आहे आणि तुम्ही सगळ्यांच्यामध्ये मी एकटा बसलो आहे म्हणून मी थोडा घाबरलेलो आहे परंतु हा कार्यक्रमातनं जी जी काय मला उत्तर देता येतील ती मी नक्की देणार आहे पण गुरु माझे हे नक्कीच आईवडील आहेत निश्चितच न्यूज एटी लोकमाचे संपादक आशुतोष पाटील सर तुम्हाला प्रश्न विचार सर हे का करावं वा असं वाटलं असं काय झालं होतं असा काय कोणमारा झाला होता की तुम्ही एवढी मोठी पावलं उचलीत भूमिका बदलीत मला असं वाटतं की याची सुरुवात काही वीस तारखेला झालेली नाही म्हणजे बंड कदाचित किंवा ती मोहीम वीस तारखेला एकनाथ शिंदेसाहेबांनी सुरू केली असेल पण आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल की दोन वर्षापूर्वी पाच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एक जागा ही शिवसेनेनं लढवलेली होती दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लढवल्या होत्या आणि दोन जागा काँग्रेस पक्षानं लढवलेल्या होत्या दोन्हीच्या दोन्ही जागा काँग्रेसच्या निवडून आल्या दोन्हीच्या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या परंतु देशपांडे नावाचे जे शिवसेनेचे उमेदवार होते ते पराभूत झाले ठीक आहे पराभूत लोकशाहीमध्ये पराभूत हार जीतही असते परंतु जे अपक्ष उमेदवार निवडून आले ते माझे मित्र आहेत परंतु त्या अपक्ष उमेदवारांनी आठ दिवसामध्ये काँग्रेस स्वीकारली याचा अर्थ त्या सर्वसामान्य शिवसेनेच्या शिवसैनिकाला विधान परिषदेमध्ये जाण्याचं रोखले देखील या घटक पक्षाने हे दोन वर्षापूर्वी झालं आपल्याला एक मी क दोन महिन्यापूर्वीची एक आठवण करून देतो ज्याचा साक्षीदार मी स्वतः आहे आणि आज मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं ते महाराष्ट्राला सांगावं असं वाटतं की राज्यसभेची जी निवडणूक झाली त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीराजांना शिवसेनेमार्फत पुरस्कृत करण्याचा निर्णय झाला ह्याची मध्यस्थी कोणी केली होती जे छत्रपती संभाजीराजांनी सांगितले की एक मंत्री कॅबिनेट मंत्री स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये ड्राफ्ट लिहित होता तो मंत्री मी होतो परंतु ठीक आहे त्यांना उद्धवसाहेबांनी तिकीट दिलं नाही संजय पवार सारख्या एका सर्वसामान्य शिवसैनिकाला तिकीट दिलं एक महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं वातावरण झालं की शिवसैनिकाला तिकीट दिलं गेलं आमचा कोटा ठरला शिवसेनेनं बेचाळीस मतं घालायची काँग्रेसनं बेचाळीस मतं द्यायची त्यांच्या उमेदवाराला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बेचाळीस मतं द्यायची पण मतमोजणीनंतर लक्षात आलं की काँग्रेसनं चव्वेचाळीस मतं दिली आम्ही बेचाळीस मतं दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्रेचाळीस मतं दिली आणि फर्स्ट प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये तीन मतानं संजय पवारसारखा एक सच्चा शिवसैनिक पराभूत झाला आणि म्हणून मला असं वाटतं की कुठच्याच सभागृहामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पाठवायचा नाही घटक पक्षांनी वेगळी भूमिका घ्यायची आणि शिवसेनेचं खच्चीकरण करायचं शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये निधीची कमतरता निर्माण करायची तिथल्या शिवसेनेच्या लोकांना आम्हीच दाखवायचं आमच्या घटक पक्षांच्या पक्षामध्ये या आणि कुठेतरी शिवसेना संपवण्याचं काम करायचं हे ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेबांच्या लक्षात आलं मी जबाबदारीने सांगतो की पाच ते सहा वेळा हे त्यांनी नेतृत्वाला सांगितलं तिकडे तिथल्या सगळ्या सिस्टीमला सांगितलं परंतु त्याच्यातनं काही निष्पन्न झालं नेतृत्वाला म्हणजे नक्क नक्की कोणाला स्वतः पक्षप्रमुख शिंदे शिंदेसाहेबांनी सांगितलेलं होतं माझ्या माहितीमुळे संजय राऊत साहेबांची देखील त्यांची कायम चर्चा व्हायची हो त्यांना देखील सांगितलेलं होतं परंतु नंतर एक लक्षात आलं की ज्या पद्धतीनं घटक पक्ष आजूबाजूला येऊन शिवसेनेचं खच्चीकरण करत आहेत त्याच्यामध्ये शिवसैनिकांना न्याय मिळणार नाही काय म्हणाले उद्धव ठाकरे मग ती त्यांची चर्चा शिंदेसाहेबांबरोबर झालेली होती आणि का, काय म्हणाले याचा म्हणजे जर सांगायचं असेल तर पुढचे झालेली परिषदेची निवडणूक त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबरच राहिलो त्याच्यातनं आउटपुट काय मिळाला नाही तुमचा तुमचा थेट संवाद होता उद्धव ठाकरेंशी मी देखील जायच्या अगोदर मी असेन गुलाबराव पाटील साहेब असतील दादा भुसे असतील दीपक केसरकर असतील यांनी देखील साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु एकनाथ शिंदेसाहेब बाजूला गेल्यानंतर काही लोकांना कदाचित असं वाटत असेल की त्यांच्यामध्ये जी स्पेस निर्माण होईल नेतेपदाची ती आम्ही स्वतः घेऊ शकतो असं को, कदाचित कोणाची तरी असुरी इच्छा असू शकेल आणि म्हणून साहेबांपासून काही लोकांनी तोडण्याचाच प्रकार तिथे चालू केलेला होता आणि म्हणून मला देखील वीस तारखेला जरी ही मोहीम सुरू झाली असली तरी मी एकवीस बावीस तेवीस चोवीस हे राष्ट्रीय कार्यकारिणीला शिवसेनेच्या देखील मी उपस्थित होतो परंतु एकंदरीत चित्र बघितल्यानंतर मी देखील अनेक लोकांना सांगितलं आता काल माझ्या मतदारसंघाची माझ्यावर टीका झाली खासदार विनायक राऊत साहेबांनी केली त्या विनायक राऊत साहेबांना देखील मी सांगत होतो की जोडण्याची भूमिका घेतली पाहिजे याचे साक्षीदार खासदार अनिल देसाई साहेब देखील आहेत परंतु मला असं वाटतं की ते हदबद हतबल हदबल असतील किंवा काय मला माहीत नाही पण त्याच्यातनं काही निष्पन्न झालं नाही म्हणून मी देखील गुवाहाटीला गेलो रत्नागिरीतल्या सभेकडे आपण येऊयात त्यावेळेची टीका देखील आपल्याला जिवारी लागलेली आहे मात्र त्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत होतात सगळ्यांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होतात मात्र मध्यस्थी करू न देणारी ती व्यक्ती कोण जिचं नाव अद्यापर्यंत तुमच्या पत्रातही नाही आहे किंवा तुम्ही बोललेले नाही आहात न्यूज एटीन लोकमतवरती बोलणार आहात नाही मी माझ्या पत्रामध्ये असं म्हटलं की जी व्यक्ती मध्यस्थी करत होती त्याचं नाव मी नक्की आपल्याच चॅनलवर येऊन पहिल्यांदा घेईल त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही परंतु ती जी व्यक्ती होती ती कायमस्वरूपी मला असं सांगत होती की मी जो सांगितलेला निरोप आहे तो तुम्ही तिथे द्या आपण चर्चा करू याच्यातनं काहीतरी मार्ग काढू आपण शिंदेसाहेबांना थांबवलं पाहिजे ज्यावेळी त्यावेळी तर किती आमदार गेले होते त्यावेळी पंचवीस नाही तर सव्वीस आमदार गेलेले होते आम्ही तेवीस आमदार तिथं होतो पण असं असताना देखील काही गोष्टी घडल्या नाही आणि शेवटी मी पण लोकशाही मानणार आहे ज्यावेळी माझ्या डोळ्या देखत ह्या सगळ्या गोष्टी घडतायत डोळ्या देखत आता अनेक लोक असं म्हणू शकतात की तुम्हाला साडेआठ वर्षच झाली शिवसेनेमध्ये येऊन तुम्हाला अजून अक्कलदाड आलेली नाही अक्कलदाड मला नक्की आलेली नसेल पण राजकीय अक्कल मला नक्कीच आहे त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला की कोणच कोणाचं ऐकत नव्हतं कोणच कोण जोडण्याचा प्रयत्न करत नव्हतं आणि म्हणून मी स्वतःहून निर्णय घेतला आणि मी गुवाहाटीला गेलो आणि म्हणून मला असं वाटतं की आजच जो किंवा काल जो निर्णय झालेला आहे की एन डी एच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे तो मला असं वाटतं की त्याच्यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न होऊ शकतं बरं पण मग मनोमिलनाच्या देखील चर्चा सुरू झालेल्या मनोमिलन घडेल का आणि ते घडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का ते तसं बघायला गेलं तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे मी मनोमिलन घडवण्यासाठी प्रयत्न काय करू शकतो मला माहीत नाही परंतु एक मात्र निश्चित झालेला आहे की शिवसेना आणि भाजपची आता युती झालेली आहे जे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की बाळासाहेबांचा विचार प्रामाणिकपणानं आनंद दिगेसाहेबांचा विचार पुढे नेण्याचा जो आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न करतो त्याला भाजपच्या केंद्रातल्या नेत्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही सगळ्यांनीच सांगितलं की जो काय निर्णय घ्यायचा आहे तो एकनाथ साहेबांनी घेतला पाहिजे एकनाथ साहेब जो काय निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील आणि म्हणून याच्यामध्ये पुढाकार घेत असताना मी घेऊन आता उपयोगाचा नाही आहे वरिष्ठ नेते मंडळी जी आहेत राज्यस्तरावरची असतील केंद्राच्या स्तरावरची असतील यांनी बोलावं आणि ह्याच्यातून चांगला मार्ग काढावा याच्यामध्ये कोणाचं नकारात्मक पवित्र आहे असतला अजिबात भाग नाही एक एक शंका सगळ्या महाराष्ट्राला आहे की आधी एक गड गेला सुरत गुवाहाटी करत तुम्ही नंतर तुम्ही का थांबला होता आणि मग नंतर तरी का गेलात का तुम्ही काय तुमच्या डोक्यात होतं ना मी सांगितलं ना आपल्याला वीस तारखेला ही मोहीम सुरू झाली हा उठाव सुरू झाला चोवीस तारखेपर्यंत म्हणजे जी राष्ट्रीय कार्यकारणी झाली चोवीस किंवा पंचवीस तारखेला तर मला तारीख आठवत नाही त्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेला देखील मी शिवसेना भवनला होतो मी तिथे आदित्य साहेबांची चर्चा केली पुढं कसं जायचं याच्यावर देखील चर्चा झाली परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या एक लक्षात आलं की राष्ट्रीय कार्यकारिणीला एखादी माणूस जी दुरावलेली व्यक्ती आहे त्याला काढून टाकण्याचा किंवा निषेधाचा जर आपण ठराव घालणार असू किंवा त्याच्याबद्दल आपण जर जिथे वाईट भाषणामध्ये बोलणार असू तर ती व्यक्ती जवळ कशी आपले येईल गेले त्यांना रेडे मुडदे असे शब्दप्रयोग झाले नाही रेडे डुक्कर नालीतले घाणडे लोकांवर वेशा म्हणण्यात आलं माझं म्हणणं की याच्या या, या मुलाखतीच्या माध्यमातून हे देखील मला सांगायचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला की महाराष्ट्राच्या राजकारणाला एक फार मोठा संस्कृतीचा वारसा आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे वंदनीय बाळासाहेबांचा आहे शरद पवार साहेबांचा आहे टीका त्यांनी कधीही अशा हिनपातळीला जाऊन केलेली नव्हती आणि म्हणून हेच माझं म्हणणं होतं की जर आपल्याला जवळ आणायचं असेल तर एवढं वाईट का बोला ते वाईट बोलणे ही माझी पहिल्यापासूनची भूमिका होती पण त्याच्यामध्ये मी सफल होऊ शकलो नाही आणि म्हणून मी देखील निर्णय घेतला की कदाचित सगळ्या लोकांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आणि दुसरं एक मात्र मी सांगतो की मी गुवाहाटीला गेल्यानंतर एक मला कळलं की ज्या काय बातम्या येत होत्या ह्यांनी त्याला इंजेक्शन दिलं ह्यांनी त्याला मारलं ह्या अजिबात नाही अतिशय सगळे कौटुंबिक को, संबंधात राहत होते आणि जे बाउंडिंग होतं शिंदेसाहेबांबरोबरचं हे अतिशय महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की देशातलं सगळ्यात चांगली उठावाची मोहीम जी यशस्वी झाली ही शिंदेसाहेबांची झाली नऊ नऊ मंत्री गेले